नमस्कार बंधु भगिनींनो, दमा हा एक श्वसन संस्थेशी संबंधित विकार आहे. दमा हा विकार निर्माण झाल्यास श्वासोच्छ्वास या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. खरे पाहता दमा असणाऱ्या व्यक्तीला श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडताना जास्त त्रास होतो. श्वास नलिकेमध्ये असणाऱ्या कफामुळे हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. सर्वच दमेकऱ्यांना दिवसापेक्षा रात्री जास्त त्रास होत असतो. दम्याचे स्वरूप तीव्र असेल तर हृदयाची आणि श्वसनाची गती वाढते. खूप घाम येतो आणि खोकल्याची उबळ येते. कधी कधी उलटी होते, पोटही दुखते. ही खोकल्याची उबळ जास्त असेल तर पोट जास्त दुखते. ढगाळ वातावरणामध्ये दमेकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. फुफ्फुसाच्या श्वास नलिकेचे आकुंचन झाल्यास या दम्याची निर्मिती होते. आकुंचित झालेल्या नलिकेतून आत आलेली हवा नलिकेच्या शेवटी असलेल्या कोशिकांमध्ये जाऊन अडकते, त्यामुळे श्वास सोडताना त्रास होतो. आकुंचित झालेल्या नलिकेतून हवा जोरात बाहेर सोडावी लागते, त्यामुळे छातीमध्ये घरघर असा आवाज ऐकू येतो. अनुवंश, थंड प्रदेशात सतत राहणे, ढगाळ वातावरणात सतत राहणे, दीर्घकाळ पडसे असणे, मलमूत्र, शिंक, खोकला अशा आवेगांचे रोधन करणे, विविध घटकांचे ऍलर्जी असणे, दही, दूध, अंडी एकत्रितपणे आहारामध्ये घेणे, धूम्रपान, मद्यपान, त्याचबरोबर वारंवार सर्दी होणे अशा विविध कारणामुळे दमा या विकाराची निर्मिती होत असते. दमा या विकाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे कोरडा दमा, तर दुसरा प्रकार म्हणजे ओला दमा. ओला दमा या विकारामध्ये कफाचे प्रमाण जास्त असते, तर कोरडा दमा या विकारामध्ये कफाचे प्रमाण कमी असते. आता आपण पाहणार आहोत दमा या विकारावरती घरगुती उपाय. दमा विकारावर लसूण हा अत्यंत गुणकारी आहे. दम्याच्या सुरुवातीच्या काळात एक कप दुधात 4 ते 5 पाकळ्या शिजवून खाव्यात व ते दूध प्यावे एक वेळा. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये ओवा टाकून त्याची वाफ घ्यावी. सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे, रिंगणी व आवळा हे सर्व समभाग घेऊन चूर्ण करावे. 1/2 ते 1 ग्रॅम चूर्ण मधासी चाटावे 2 वेळा. सोबतच मोहरीच्या तेलात मीठ घालून ते तेल कोमट करून त्याने छाती चोळावी. अडुळसा पाने, सुंठ, मिरे, ओवा व पिंपळी सर्व समभाग घेऊन चूर्ण करावे. 1 चमचा चूर्ण 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याचा काढा तयार करावा. 1/4 भाग शिल्लक राहिल्यावर कोमट असताना प्यावा 1 वेळेस. त्याचबरोबर तिळाच्या तेलात सैंधव घालून कोमट करून या तेलाने छाती चोळावी. दमा हा विकार दुरुस्त झाल्यानंतर वर्धमान पिंपळी हा प्रयोग करावा. वर्धमान पिंपळी प्रयोग कसा करावा हे जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तो व्हिडिओ पाहावा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.